कोपरगाव तालुक्यातील काही गावात गोदावरी नदी पात्रातून वाळूचा ठेका महसूल प्रशासनाने दिला आहे। मात्र काही ठिकाणी आजही अवैध वाळू उपसा गोदावरी नदी पात्रातून सुरू असून या विरोधात कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे। तहसीलदार विजय बोर्डे यांच्या उपस्थितीत गुरुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत विशेष ग्रामसभा पार पडली। गोदावरी नदी पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा प्रशासनाने थांबवावं अशी मागणीही करण्यात आली। नामदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून कोळगाव थडी येथे विविध विकास कामे झाली असून यामध्ये रस्त्यांचा देखील समावेश आहे, परंतु रात्रंदिवस सुरू असणाऱ्या वाळूच्या ओव्हरलोड गाड्यांमुळे रस्त्यांची काही दिवसातच दुरावस्था होत असल्याचे यावेळी सरपंच मिनल गवळी यांनी सांगितले आहे। कोळगाव थडी येथे गोदावरी नदी पात्रात आजही शेकडो ट्रॅक्टर दिवस रात्र वाळू उपसा करत आहे। शासनाचा महसूल बुडवून लाखो ब्रास वाळू गोदावरी नदी पात्रातून तस्करांनी चोरण्याचा सापाटा लावला आहे। या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून गुरुवारी संध्याकाळी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। तहसीलदार व शिर्डी प्रांत अधिकारी यांच्या पथकाचा असणारा दरारा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही असाही आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे। यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी मिनल चंद्रशेखर गवळी, कोळगाव थडी सरपंच। आज आमच्या या ठिकाणी ग्रामसभा आयोजित केलेली होती। त्या ग्रामसभेमध्ये तहसीलदार साहेब, माननीय अधिकारी उपस्थित होते। तर त्यांच्या ग्रामसभेच्या अधिकाऱ्याखाली आम्ही जे आज त्यांच्याकडे मागणी केली की आमचा हा वाळू उपसा बंद झाला पाहिजे, त्यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांना मागणी केली की तुम्ही या ठिकाणी जाऊन पंचनामा करण्यात यावा व हा जो वाळू उपसा आहे तो बंद झाला पाहिजे। तो जो वाळू उपसा ह्या कोळगाव थडी ग्रामस्थांसाठी, शेतकऱ्यांसाठी खूप ही रस्त्याची दुरावस्था होत चाललेली आहे। ज्या ठिकाणी आज आम्हाला आमदार साहेबांनी रस्ता उपलब्ध करून दिला आहे, निधी उपलब्ध करून दिला, तो रस्ता झाल्यानंतर ज्या ट्रॅक्टर वगैरे चालतात त्यामुळे सगळं आमच्या रस्त्यांची दुरावस्था होत आहे। त्याबद्दल मी आज तहसीलदार साहेबांना एवढीच विनंती केली की आज तुम्ही कुठल्याही तुम्ही कारवाई करा आणि त्या प्रकारे आमच्या कोळगाव थडीतील हा गोदावरी काठात गोदावरी नदीतील वाळू उपसा हा बंद झाला पाहिजे अशी मी मागणी केली। धन्यवाद। प्रतिनिधी विशाल लोंढेसह मुबीन खान, माय न्यूज, कोळगाव थडी, कोपरगाव।